जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 13। विचारशक्ती। कोणतेही कार्य करण्याआधी डोक्यात विचार येतात, मनात विचार निर्माण होतात, विचार निर्माण होण्याअगोदर बुद्धीमध्ये स्पंदन होते, त्यास व्हायब्रेशन्स म्हणतात, स्पंदनरूप लहरीच म्हणाना। या लहरी कशा असतात हे पाहण्यासाठी आज विज्ञानाने त्या लहरी कागदावर अंकित करण्याची विधी शोधून काढली आहे। विशेषतः या लहरींच्या अंकन पद्धतीचा उपयोग डॉक्टर किंवा मनोवैज्ञानी यांना अधिक होतो, कारण प्राकृतिक नॅचरल लहरी या निरामयतेचे लक्षण आहे आणि अनैसर्गिक किंवा विकृत लहरी रोगाचे लक्षण आहे। त्यावरून रोगाचे निदान म्हणजे डायग्नोसिस होऊ शकते, त्यानंतर रोगावर उपाय सुचवण्यात येतो। स्पंदनरूप क्रियेसारखीच ग्रहणरूप क्रिया देखील होते। अगदी रेडिओ रिसिव्हरसारखी, रेडिओ रिसिव्हर जिथे असेल तिथे जगातील कानाकोपऱ्यातील लहरी विद्यमान असतात। त्या सरळ किंवा वेगवेगळ्या लांबीच्या असतात। ज्या लांबीच्या लहरी ग्रहण करावयाच्या असतील त्याच लांबीच्या लहरी अगोदर रेडिओमध्ये निर्माण कराव्या लागतात। समजा आपणास 25.1 मीटरची लहर ग्रहण करावयाची असेल तर त्या लहरीबरोबरच 49.12 किंवा दुसऱ्या अनेक लांबीच्या लहरी अंतराळात विद्यमान असतात, पण जोपर्यंत रेडिओमध्ये 25.1 मीटरची लहर निर्माण होत नाही तोपर्यंत हवी असलेली 25.1 मीटर लांबीची लहर ग्रहण करता येणार नाही। बरोबर वरीलप्रमाणेच क्रिया बुद्धीमध्ये होते। बुद्धीमध्ये ज्या लहरी व्हायब्रेशन निर्माण होतात त्यामुळे भोवतालच्या तशाच लहरींचे ग्रहण आश्रव होते, म्हणजे प्रत्येक विचाराबरोबर बुद्धीमध्ये लहरी निर्माण होतात आणि बाह्य पुद्गलाचा आमच्या आत्म्याशी संबंध येतो, हाच आश्रव। जैन दर्शनामध्ये या क्रियेस म्हणजे लहरींचे ग्रहण करणे या क्रियेस कर्मवर्गणांचा आश्रव असे म्हणतात। आता एक दुसरा प्रयोग पाहू। वैज्ञानिक एका लोखंडाच्या तुकड्याभोवती तांब्यांच्या तारा गुंढाळतात आणि त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडतात। लागलीच तो लोखंडाचा तुकडा विद्युत चुंबकीय म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक होतो, मग त्या तुकड्याकडून हवे ते कार्य करून घेता येते। विद्युत प्रवाह बंद झाला की त्या तुकड्याची चुंबक शक्ती समाप्त होते आणि तो तुकडा काहीच कार्य करू शकत नाही। या किंवा अशाच प्रकारची क्रिया आपल्या आत्म्यास होते। ज्यावेळी आपल्यामध्ये रागद्वेषादी भावना निर्माण होतात त्याचवेळी आत्म्याभोवती असलेल्या तशाच प्रकारच्या कर्माण वर्गणात आत्म्याकडे आकृष्ट होतात आणि सुखदुःख देण्याची शक्ती निर्माण होते। पण जेव्हा या कर्माण वर्गणा फळ देतात तेव्हा किंवा ध्यानादिकांनी आत्माशुद्ध होतो तेव्हा या वर्गणांची फलदान शक्ती समाप्त होते आणि या वर्गणा आत्म्यापासून आपोआप वेगळ्या होतात। कर्माची एकरूपता। सोन्यातील मळ काढून टाकल्यावर सोने शुद्ध होते हे सर्वश्रुत आहे, पण मळ केव्हापासून आहे हे कोणी सांगू शकणार नाही, कारण सोन्याबरोबर बाकी द्रव्य अनादिकाळापासून आहे, त्यामुळे सोन्याचे रूप विकृत होते। नंतर विशेष रासायनिक प्रक्रियेने त्यातील अशुद्धपणा काढून टाकावा लागतो तेव्हा सोने शुद्ध होते। त्याचप्रमाणे कर्म आपल्या आत्म्याशी अनादिकाळापासून एकरूप झालेले आहे। हे कर्म आपण तप ध्यान इत्यादी आचरणाने आत्म्यापासून वेगळे केल्यानंतर आत्माशुद्ध होतो। हेच कथन वेगळ्या शब्दात असे सांगता येईल की या विश्वात आत्मा आणि पुद्गल अनादिकालापासून एकरूप झालेले आहेत। ते कर्म आपण तप ध्यान इत्यादी आचरणाने आत्म्यापासून वेगळे केल्यानंतर आत्माशुद्ध होतो। हेच कथन वेगळ्या शब्दात असे सांगता येईल की या विश्वात आत्मा आणि पुद्गल अनादिकालापासून एकरूप आहे, त्यामुळे आत्मप्रदेशात अनंतानंत पुद्गल परमाणू असतात।
विश्वात तर अनंतानंत पुद्गल परमाणू कर्माण वर्गणा भरलेले आहेत हे आपण मागेच पाहिले आहे. एखाद्या छिद्रातून सूर्यकिरण जर खोलीत आला तर किती धुळीकण दिसतात. अगणित वस्तुकण म्हणजे मॅटर पार्टिकल्स दिसतात. आत्मा ज्या शरीरात राहतो त्या शरीरातील विद्यमान आणि ग्रहण केलेले आणि सोडलेले या सर्व पुद्गल परमाणूंचा आत्म्याशी संबंध येतो. आत्मप्रदेश पुद्गल परमाणूशिवाय कधीही शून्य राहू शकत नाही.